शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चिखलीतून फडणवीसांवर जोरदार टीकास्त्र डागलंय. उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मध्य प्रदेशच्या वीज बिलाचा ऑडिओ ऐकवत वीज तोडणीवरून त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर घणाघात केलाय. तर राज्य सरकारनं वीज बिल माफी करावी असं आवाहन ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना केलंय. दरम्यान यानंतर देवेंद्र फडणवीसांनी देखील ट्विट करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. काहींना जनाची आणि मनाचीही लाज नसल्याचं ट्विट मधून फडणवीस यांनी म्हटलंय. 2019 ते 2022 यामधल्या काळात शेतकऱ्यांप्रतीचा पोकळा कळवळा महाराष्ट्रानं अनुभवलाय असं ट्विट देवेंद्र फडणवीस यांनी करत उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर दिलंय. मध्य प्रदेश सरकारने 6,500 कोटी रुपये स्वतः देऊन शेतकऱ्यांची विजेची बिलं त्या ठिकाणी माफ केली आहेत. महाराष्ट्रामध्ये मात्र या ठिकाणी रोज सावकारी पद्धतीनं विजेची बिलं वसूल केली जात आहेत. महाराष्ट्र सरकारने देखील मध्य प्रदेश प्रमाणे आवाज आला तुम्हाला कोणाचा ओळखा पाहू कोण आला ना ऐकला काय बोलत होते. मी तेव्हा मुख्यमंत्री होतो. देवेंद्र जनाची नाही तर मनाची लाज बाळगा. मग मी त्यांना खुलं आव्हान देतोय तुमच्या सगळ्यांच्या साक्षीने. या ठिकाणी त्या ठिकाणी करते ना. मग आता तुम्ही त्या ठिकाणी आहात आणि मी या ठिकाणी आहोत. करा वीज बिल माफ करा. महावितरणला शेतकऱ्याच्या वीजाच्या भर जे साचलेले पैसे आहेत ते तुम्ही द्या. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करत उद्धव ठाकरेंना काय प्रत्युत्तर दिले पाहूयात. काहींना जनाची नाही आणि मनाचीही नाही. 2019 ते 2022 या मधल्या काळातील त्यांचा शेतकऱ्यांप्रती पोकळ कळवळा महाराष्ट्रानं अनुभवलाय. देवेंद्र फडणवीसांनी एक व्हिडिओ ट्विट करत उद्धव ठाकरेंना शेतकऱ्यांप्रतीच्या कळवळ्याची आठवण करून दिलेली आहे. पाहूयात. ची गरज जी आहे ती 25,000 ते 50,000 हेक्टर पर्यंतची आहे हे मी मान्य केलेलंच आहे. माझ्या शेतकऱ्यांना तात्काळ मदत ही मिळालीच पाहिजे आणि ते म्हणतायत हेक्टरी 50,000 रुपये ही मागणी त्यांची आहे आणि त्या मागणीला शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा आहे.